सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन यूट्यूब सेशनमध्ये मित्रांनो मी संतोष चव्हाण अकॅडमीवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या ठिकाणी करतो लक्षात घ्या आजच्या या दिवशी आपण मराठी वृत्तपत्रांचा इतिहास हा जो एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तर त्या टॉपिकवर आपण या ठिकाणी काम करणार आहोत मागील यूट्यूबच्या एका सेशनमध्ये आपण Uh, मराठी वृत्तपत्रांच्या संदर्भात भाग क्रमांक एक जो होता तर तो, तो भाग क्रमांक एक पाहिलेला होता त्याच्यामध्ये आपण एकूण दहा वृत्तपत्र यांचं या ठिकाणी विश्लेषण केलेलं होतं आजच्या या सेशनमध्ये आपण याचा भाग क्रमांक दोन जो आहे तर तो, तो भाग क्रमांक दोन आपण या ठिकाणी पाहणार आहोत जेणेकरून आपला विद्यार्थी मित्रांना राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी याचा खूप जास्त फायदा हा विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी होऊ शकतो तर मित्रांनो आपण आपलं जे सेशन आहे त्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया तत्पूर्वी एक सूचना तुम्हा विद्यार्थी मित्रांना आहे की लक्षात घ्या अनअकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काय लिंक दिलेली आहे त्या लिंकवरनं जर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन करायचं असेल अनअकॅडमीवर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी संतोष सी लाईव्ह हा रेफरल कोड या ठिकाणी यूज करायचा आहे ज्या रेफरल कोडच्या माध्यमातून तुम्हाला ॲडमिशन फीजमध्ये दहा टक्के डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळणार आहे तर लक्षात असू द्या अनअकॅडमीच्या या आपल्या युट्यूब चॅनलवर जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्या लिंकवरनं तुम्हाला संतोष सी लाईव्ह हा रेफर कोड यूज करायचा आहे ज्याद्वारे तुम्हाला ॲडमिशन फीजमध्ये दहा टक्के डिस्काउंट मिळेल तर मराठी वृत्तपत्र जे आहेत तर त्या मराठी वृत्तपत्रांचा भाग क्रमांक दोन ला आपण सुरुवात करूया मित्रांनो पहा इथं जर आपण पाहिलं आज आपल्याला पहिलंच या ठिकाणी वृत्तपत्र आहे ज्यामध्ये आपण इंदुप्रकाश बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत इंदूप्रकाश तर इंदूप्रकाश बद्दल खूप महत्वपूर्ण प्रश्न आयोगानं यापूर्वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले होते तर काय नेमकं आहे इंदूप्रकाश ते आपण या ठिकाणी पाहूया लक्षात घ्या विष्णूशास्त्री पंडित जे आहे तर त्या विष्णूशास्त्री पंडितांनी इंदूप्रकाश नावाचं वृत्तपत्र हे सन अठराशे बासष्ट रोजी या ठिकाणी सुरू केलेलं आहे सरकारी नोकरीचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन हे वृत्तपत्र त्यांनी या ठिकाणी सुरू आहे असं एकंदर दिसतो विष्णूशास्त्री पंडित जर आपण पाहिलं तर हे विष्णूशास्त्री शास्त्री पंडित हे महाराष्ट्रामध्ये एक कर्ते सुधारक म्हणून त्यांची ओळख आहे विष्णूशास्त्री पंडितांची कर्ते सुधारक म्हणजेच काय यांनी काय काम केलं तर लक्षात घ्या यांचं सर्वात मोठं काम जर आपण पाहिलं विष्णूशास्त्री पंडितांचं तर विधवा पुनर्विवाह जे आहे विधवा पुनर्विवाहाशी संबंधित पुनर्विवाहशी संबंधित यांचं या ठिकाणी कार्य आपल्याला पाहायला भेटतं यांनी रानडे या न्यायमूर्ती रानडे यांच्या मदतीनं सन अठराशे पासष्टला ला विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं सोबतच त्यांनी जेव्हा त्यांना दुसरा विवाह करण्याची आवश्यकता भासली तेव्हा त्यांनी एका विधवेसोबत या ठिकाणी विवाह केलेला आहे कुसाबाई या एका विधवेसोबत त्यांनी या ठिकाणी विवाह केलेला आहे असं एकंदरीत आपल्याला दिसून येतं सनातन यांनी जेव्हा विष्णूशास्त्री पंडितांना त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला तेव्हा सनातनी लोकांनी त्यांच्या पुढे अट अशी ठेवली की तुम्ही प्रायश्चित्त घ्या तेव्हा विष्णूशास्त्री पंडित हे ती व्यक्ती आहे ज्यांनी प्रायश्चित्त घेण्यास नकार दिलेला आहे तर हे एक महत्वपूर्ण आहे तर लक्षात घ्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मते विष्णुशास्त्री पंडित एक कर्ते सुधारक आहेत एक कर्ते सुधारक आहेत म्हणजे बोले तसा चाले तर एक प्रकारचे कर्ते सुधारक या ठिकाणी आहे त्यांच्या क... त्यांच्या वाचेमध्ये आणि करणेमध्ये या ठिकाणी आ... फरक आहे असं फुल्यांचं या ठिकाणी म्हणणं होतं तर कर्ते सुधारक हे आपल्याला या ठिकाणी फुल्यांच्या मते हे विष्णूशास्त्री पंडित आहे त्या विष्णूशास्त्री पंडितांनी दोन जानेवारी सन अठराशे बासष्ट रोजी इंदू प्रकाशचा पहिला अंक त्यांनी या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे तर ते इम्पॉर्टंट आहे पहा पहा या वृत्तपत्राबद्दल विधवांचा विवाह त्याचबरोबर स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांचा पुरस्कार त्यांनी या वृत्तपत्रातनं केलेला आहे मामा परमानंद नर फाटक महादेव गोविंद रानडे महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती केटी तेलंग न्यायमूर्ती केटी तेलंग त्याचबरोबर न्यायमूर्ती चंदावरकर यांसारख्या दिग्गज सुधारकांनी या सुधारकांनी या वृत्तपत्राचं संपादकत्व स्वीकारलेलं आहे असं एकंदर दिसतं लोकहितवादी देखील या वृत्तपत्रात लिखाण करताना आपल्याला दिसतात तर इंदुप्रकाश हे भारतीय सामाजिक व्यवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये खूप महत्वपूर्ण वृत्तपत्र या ठिकाणी मांडलं जातं आता हे जे वृत्तपत्र होत इंदुप्रकाश हे नाव सोमप्रकाश वरनं पडलेलं आहे सोमप्रकाश काय तर विष्णूशास्त्री पंडित जर आपण पाहिले तर यांच्यावर जबरदस्त प्रभाव होत राहिलेला आहे कोणाचा तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा ईश्वरचंद्र विद्यासागर ज्यांच्या मुळ सन अठराशे छप्पनला सन अठराशे रोजी विधवा पुनर्विवाह कायदा हा या ठिकाणी बनलेला आहे विधवा पुनर्विवाह कायदा बनला आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी समाजाचं प्रबोधन घडवण्यासाठी सोमप्रकाश नावाचं वृत्तपत्र या ठिकाणी सुरू केलेलं होतं तर लक्षात असू द्या या सोमप्रकाश वर्णस या ठिकाणी इंदू प्रकाश या प्रकारचं वृत्तपत्र विष्णूशास्त्री पंडितांनी या ठिकाणी काढलेलं आहे सोबतच आपल्याला हे पण माहिती पाहिजे की ईश्वरचंद्र विद्यासागर जे होते त्यांनी एक विडो वुमन नावाचा एक विडो वुमन नावाचा एक इंग्रजीमध्ये या ठिकाणी ग्रंथ लिहिलेला होता त्या विडो वुमनचं मराठीत भाषांतर त्यांनी विधवा विवाह या माध्यमातन केलं ते करणारे विष्णूशास्त्री पंडितच राहिलेले आहेत हे पण इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला पाहिजे तर सोमप्रकाश जे होतं ते सोमप्रकाश इंदुप्रकाश इंदूप्रकाश या ठिकाणी म्हणलेलं आहे सोमप्रकाश कोणाचं होतं ईश्वरचंद्र विद्यासागर तर इंदूप्रकाश जो आहे तर तो इंदूप्रकाश या ठिकाणी विष्णूशास्त्री पंडितांचं आणि विणोगुमन जे होतं ईश्वरचंद्र विद्यासागर या विडोगुमनचं त्यांनी मराठीत भाषांतर केलं ते होतं या ठिकाणी विधवा विवाह पहा पुढं जर आपण पाहिला तर पुढं का, के जी देशपांडे लक्षात घ्या के जी देशपांडे हे जेव्हा संपादक राहिले त्यावेळेस त्यांच्या विनंतीवरून त्यांच्या विनंतीवरून मावाळ कार्य कार्यकर्त्यांवर टीका करण्यासाठी अरविंद कुमार घोष यांनी एक लेखमालिका या ठिकाणी इंदू सुरू केलेली होती तर आयोग त्या लेख मालिकेवर प्रश्न विचारू शकतो ती लेखमालिका कोणत्या नावाने होती तर न्यू लॅम्ब्स फॉर ओल्ड न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड या प्रकारे जुन्यांसाठी नवे दिवे या नावाखाली या ठिकाणी ही वृत्त ही लेख मालिका अठराशे त्र्याण्णव पासनं अरविंद कुमार घोष यांनी या ठिकाणी सुरू केलेली होती कोणाच्या सांगण्यावरनं तर के जी देशपांडे जे इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे संपादक राहिलेले आहेत तर त्या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे पुढं बघा अठराशे बासष्ट पासून ते एकोणीसशे चोवीस पर्यंत असं बासष्ट वर्ष हे इंदू प्रकाश या ठिकाणी कार्यरत राहिलेलं आहे प्रमाणेच या पत्रातील मजकूर हे इंग्रजी आणि मराठीतून प्रकाशित व्हायचे इंग्रजी आणि मराठीतून हे या ठिकाणी प्रकाशित व्हायचं न्यायमूर्ती चंदावरकर हे इंग्रजी विभागाचे संपादक होते इम्पॉर्टंट आहे न्यायमूर्ती चंदावरकर जे आहे तर ते चंदावरकर हे इंग्रजी विभागाचे संपादक म्हणून इंदू त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे तर तशाच प्रकारे सुधारक नावाचं जे वृत्तपत्र होतं जे आगरकरांनी स्थापन केलेलं होतं तर त्या आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्राचं इंग्रजीमधलं जे वृत्तपत्र निघायचं त्याचं संपादक नामदार गोखले करत होते तर सुधारकाचं इंग्रजी विभागाचं संपादकत्व नामदार गोखल्यांकडे होतं तर इंदू इंग्रजी विभागाचं संपादकत्व हे न्यायमूर्ती चंदावरकर यांच्याकडे होतं तर हे आपण पाहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आणि त्यावेळेस स्त्री शिक्षणावर विशेष लेख लिहिलेले आहेत एकोणीसशे दोन पासून इंदूप्रकाशचं दैनिकामध्ये रूपांतर झालं आणि त्यानंतर मग त्रम्वी पर्वते प्राध्यापक नरहरी फाटक त्याचबरोबर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे जोगळेकर इत्यादींनी या या पत्रात संपादक पदावर त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे असं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं दुसरं वृत्तपत्र तर आपण आता या ठिकाणी घेऊच परंतु ते वृत्तपत्र घेण्याआधी अनअकॅडमीच्या माध्यमातून काय महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह आहे त्यावर थोडंसं आपण काम करू आणि मग आपण आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करूया पहा इथं तर आपण पाहिलं मित्रांनो तर लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म आहे भारतातलं सर्वात मोठं प्लॅटफॉर्म म्हणून अनअकॅडमीकडे आपण या ठिकाणी पाहतो प्लस फीचर्स काय आहेत ते तुम्हाला एकदा सांगतो जेणेकरून तुम्हाला अनअकॅडमीन घेणं जाईल बघा वैशिष्ट्य काय आहेत तुम्हाला लाईव्ह शिकता येतात घरी आपल्या सोयीनुसार ईच अँड एव्हरी लेक्चर हे रेकॉर्डेड स्वरूपात आहेत त्याचबरोबर सर्व कोर्सेसला अमर्यादित प्रवेश आहेत एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा या ठिकाणी पाहू शकता हे इम्पॉर्टंट आहे भारतातील टॉप एज्युकेटर हे एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल होऊन जातात त्यामुळे दुसरा सब्जेक्ट शिकण्यासाठी दुसरा ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता इथं तुम्हाला भासत नाही संपूर्ण अभ्यासक्रमाचा कव्हरेज या ठिकाणी आहे परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते नियमित शंका निरसन सत्र लाईव्ह टेस्ट सिरीज आणि पीडीएफ फॉर्मॅटमध्ये स्टडी मटेरियल उपलब्ध होतं सोबतच उत्तर लेखन सत्र मार्गदर्शन व मार्गदर्शक देखील अनकॅकॅडमीच्या एज्युकेटरच्या माध्यमातून सातत्यानं विद्यार्थी मित्रांना लावत असतं तर मित्रांनो या प्रकारे इथं जर आपण पाहिलं अनअकॅडमीच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण इनिशिएटिव्ह आहेत तर राज्यसेवा प्रिलियम्स आता खूप जास्त जवळ आलेली आहे चाळीस पंचेचाळीस दिवसांमध्ये राज्यसेवा प्रिलियम होणार आहे तर राज्यसेवा प्रिलियमसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री टेस्ट ठेवलेली आहे जी टेस्ट एकवीस नोव्हेंबरला या ठिकाणी सकाळी दहा वाजता असणार आहे एकवीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता असणार आहे आणि लक्षात घ्या या प्रकारच्या टेस्ट पेपरचं एक वैशिष्ट्य आहे की सुरुवातीच्या शंभर रँकर्सला सुरुवातीच्या शंभर रँकर्सला अनअकॅडमी या ठिकाणी स्कॉलरशिप या ठिकाणी देणार आहे प्लस सबस्क्रिप्शनमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अनअकॅडमी पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कॉलरशिप दे देणार आहेत त्यामुळं मित्रांनो जे विद्यार्थी हे लेक्चर पाहत आहेत त्यांनी जरूर एकवीस नोव्हेंबरची जी आपले टेस्ट पेपर आहे राज्यसेवा आपले आधारित तर ती जरूर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा सोबतच अनअकॅडमी फ्री टेस्ट घेते आणि त्याचबरोबर स्कॉलरशिप टेस्ट देखील असतीये तर राज्यसेवेला टार्गेट करून एक महत्वपूर्ण टेस्ट ही प्रहार या नावानं जी एस पेपर वनवर या ठिकाणी आहे ही बारा नोव्हेंबरला झाली सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान आता एक दुसरी महत्त्वपूर्ण टेस्ट आहे ती म्हणजे आजच्या दिवशी आहे सकाळी दहा वाजता आजच्या दिवशी सकाळी दहा वाजता चौदा नोव्हेंबरला एक दुसरी महत्त्वपूर्ण टेस्ट फ्री स्कॉलरशिप टेस्ट है। है। या ठिकाणी आहे या टेस्टमध्ये जे विद्यार्थी पहिले वीस नंबर मिळवतील त्या विद्यार्थ्यांना अनअकॅडमी या ठिकाणी एक वर्षाचा प्लस सबस्क्रिप्शनची स्कॉलरशिप देत आहे सर्वात महत्त्वपूर्ण विषय म्हणजे मित्रांनो अनअकॅडमीच्या प्राईज या ठिकाणी हाईक होत आहेत प्राईज वाढल्या जात आहेत आणि त्यामुळं या प्राईज वाढण्याच्या आधीच तुम्ही अनअकॅडमीवर ॲडमिशन या ठिकाणी करा कारण पहा मित्रांनो एकदा का फीज या ठिकाणी जर का वाढली इन्क्रीज जर झाली तर मग आपल्याला काही करता येणार नाही ना आणि त्यासाठीच मी तुम्हाला हे सांगतो की अनअकॅडमीची फीज वाढायच्या आतच म्हणजे आजच आपण अनअकॅडमीवर ऍडमिशन या ठिकाणी करा आणि त्याच्यासाठी संतोष सी लाईव्ह हा रेफरल कोड यूज करा ॲडमिशन फीजमध्ये तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट देखील तुम्हाला या ठिकाणी मिळेल मित्रांनो दुसरं वृत्तपत्र आहे त्याला लगेचच आपण या ठिकाणी सुरू करू नेटिव्ह ओपिनियन आता बघा नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र हे कोणी सुरू केलेलं आहे तर विश्वनाथ नारायण मंडलिक खूप महत्वपूर्ण नाव आहे महाराष्ट्रातल्या समाज सुधारणा चळवळीमध्ये हे एक मह महत्वपूर्ण नाव आपल्याला पाहायला भेटतं व्ही एन मंडलिक व्ही एन मंडलिक किंवा ना विश्वनाथ नारायण मंडलिक आता बघा Uh, हे जे uh, मंडलिक जे होते त्यांचं कार्य जर आपण पाहिलं तर अगदी महाराष्ट्रातल्या ज्ञानप्रसारक सभेपासनाचं त्यांचं काम आहे ज्ञानप्रसारक सभा जे अठराशे अठराशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान या ठिकाणी स्थापन झाली तर त्या संघटनेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता तर अगदी सुरुवातीपासूनचे सुधारक म्हणून आपण यांच्याकडे या ठिकाणी पाहू शकतो तर या व्ही एन मंडलिक यांनी सन अठराशे चौसष्ट साली हे वृत्तपत्र सुरू केलं नाव होतं त्याचं नेटिव्ह ओपिनियन नेटिव्ह ओपिनियन एक असंच नाव असणारं एक वृत्तपत्र आहे ज्याचं नाव आहे इंडियन ओपिनियन इंडियन ओपिनियन कोणाचं आहे इंडियन ओपिनियन महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर महात्मा गांधीजींचं आहे ते म्हणजे इंडियन ओपिनियन तर नेटिव्ह ओपिनियन वी एन मंडलिक यांचं आहे हे लक्षात असू द्या इथं जर आपण पाहिलं या वृत्तपत्राचा पहिला अंक हा इंग्रजीतून प्रकाशित झालेला आहे तर अंक, दुसरा अंक मराठीतून प्रकाशित झाला तर हे महत्वपूर्ण बाब आहे आयोग विचारू शकतो ते कोणतं वृत्तपत्र आहे की ज्या वृत्तपत्राचा पहिला अंक इंग्रजीतून दुसरा मराठीतून तर नेटिव्ह ओपिनियन हे आपल्याला दिसून येतं या वृत्तपत्रात मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल प्रसिद्ध केले जातात प्रसिद्ध केले जात म्हणजे जा बॉम्बे हायकोर्टाचे जे निकाल आहेत तर ते निकाल या वृत्तपत्रातनं या ठिकाणी प्रसिद्ध केले जात होते सोबतच व्ही एन मंडलिक हे ज्ञान प्रसारक सभेमध्ये देखील त्यांचा मोठा रोल राहिलेला आहे जसं मी सांगितलं स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी हे जे संघटन अठराशे पंचेचाळीसला मुंबईमध्ये स्थापन झालं होतं त्यामध्ये देखील ते होते आणि अठराशे अठ्ठेचाळीसच्या ज्ञानप्रसारक सभेमध्ये देखील त्यांचा मोठा रोल राहिलेला आहे हे लक्षात असू द्या तर या प्रकारे अठराशे अठ्ठेचाळीसला भा, जी ज्ञानप्रसारक सभा दादो दादोबा दादाभाई नवरोजी दादोबा पाटोरंग यांच्या माध्यमातून जी स्थापन झाली होती भाऊदाजी लाड यांच्या माध्यमातून स्थापन झाली होती त्या सभेमध्ये हिंदू लोकांच्या मध्यंतरीय अवस्थेविषयी विचार हा त्यांचा निबंध होता आणि तो निबंध त्यांनी वाचला हिंदू लोकांच्या मध्यंतरीय अवस्थेविषयीचा विचार हा एक महत्वपूर्ण निबंध जो आहे तो या ठिकाणी व्ही एन मंडलिक यांनी या ठिकाणी या ज्ञान प्रसार सभेमध्ये वाचलेलं आहे ते एक अत्यंत महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन नेटिव्ह ओपिनियन हे लक्षात असू द्या जेव्हा अठराशे पंच्याऐंशीला काँग्रेसची स्थापना होणार होती त्याच वेळेस त्याच वेळेस सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी इंडियन नॅशनल कॉन्फरन्स इंडियन नॅशनल कॉन्फरन्स ही गठीत केली होती आणि जिचं अधिवेशन त्यांनी बंगालमधल्या कलकत्त्यामध्ये ठेवलेलं होतं तर लक्षात असू द्या मुंबई प्रांतातनं बंगालमध्ये जी कलकत्ता आहे त्या कलकत्त्यामध्ये इंडियन नॅशनल कॉन्फरन्सच्या अधिवेशनाला मुंबई प्रांतातनं जाणारे हे एकमेव सदस्य आहे व्ही एन मंडलिक आणि त्याचमुळं यांना देखील सुरेंद्रनाथ बॅनर्जीप्रमाणेच मुंबईच्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित राहता आलेलं नाहीये तर हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा तुम्हाला व्ही एन मंडलिक यांच्या संदर्भामध्ये पाहणं समजणं गरजेचं ओपिनियन हे त्यांचं वृत्तपत्र राहिलं त्यानंतरचं एक वृत्तपत्र अत्यंत महत्त्वपूर्ण ते म्हणजे आहे तर आपण या ठिकाणी काम करू आता बघा दीनबंधू काय आहे तर दीनबंधू तर सर्वात इम्पॉर्टंट तर हे सत्यशोधक समाजाचं एक मुखपत्र राहिलं सत्यशोधक समाज जो होता तर त्या सत्यशोधक समाजाचं हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण मुखपत्र आहे कोणी स्थापन केलं किंवा कोणी सुरू या ठिकाणी केलं तर आपल्याला नाव माहिती असलं पाहिजे कृष्णाजी भालेकर जे आहेत तर कृष्णाजी भालेकर जे महात्मा ज्योतिराव फुले यांचे खूप जवळचे सहकारी राहिलेले आहेत त्यांनी स एक जानेवारी सन अठराशे सत्याहत्तर ला हे वृत्तपत्र या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे आणि दिनबंधू हे एक जसं मी सांगितलं की सप्तशिरा समाजाचं मुखपत्र राहिलेलं आहे प्राथमिक शिक्षणासोबतच शेतकऱ्यांचा कर्ज बाजारीपणा आणि सावकारशाहीचे दोष या दोष यावर या पत्रानं प्रकाश टाकला म्हणजे सावकारशाही कशी चुकीची आहे कशी वाईट आहे हे सांगितलं आणि शेतकरी वर्ग हा कशा प्रकारे कर्ज बाजारी झा होतोय या प्रकारची भूमिका देखील या वृत्तपत्रानं या ठिकाणी मांडलेले आहे असं एकंदर दिसतं पैशा अभावी हे वृत्तपत्र अठराशे ऐंशीच्या दरम्यान बंद पडलं अठराशे ऐंशी दरम्यान हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे जे जे कामगार चळवळीचे जनक ज्यांना नारायण नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे वृत्तपत्र अठराशे ऐंशी पासून या ठिकाणी सुरू सुरू केलं केलं आणि त्याचं संपादन व संपा मुद्रक हे मुंबईवरनं त्यांनी या ठिकाणी केलं याच काळामध्ये पहा विठ्ठल महारुती नवले हे वृत्तपत्र पुण्यातून प्रकाशित करत होते तर दिनमधू जर आपण पाहिलं तर मुंबईमधनं प्रकाशित व्हायचं परंतु त्याच वेळेस पुण्यामधनं पण हे वृत्तपत्र एकाच वेळेस या ठिकाणी प्रकाशित व्हायचं तर यांचं नाव लक्षात असू द्या विठ्ठल मारुती नवले हे या ठिकाणी पुण्यामधनं पुण्यामधनं हे दिनबंधू हे वृत्तपत्र प्रकाशित करत होते हे इम्पॉर्टंट आहे आता कृष्णराव भालेकर यांच्याबद्दल काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती माहिती असणं गरजेचं आहे तर यांच्याचमुळं मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करावी असा आग्रह कृष्णाजी भालेकरांनी महात्मा फुल्यांकडे ठेवला आणि म्हणून सन अठराशे चौऱ्याहत्तरला ला सन अठराशे चौऱ्याहत्तरला मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाची शाखा या ठिकाणी निर्माण झाली कृष्णाजी भालेकरांचं जर आपण योगदान जर पाहिलं तर लक्षात असू द्या सन अठराशे पंच्याण्णवला काँग्रेसचं अधिवेशन पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत त्यावेळेस या कृष्णराव भालेकरांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर जिथं अधिवेशन होणार होतं त्या प्रवेशद्वारावरच रोडक्या शेतकऱ्याचा पुतळा रोडक्या शेतकरी जे आहे तर रोडक्या शेतकऱ्याचा एक पुतळा उभा केला आणि त्याच्या खाली असं लिहिलं गेलं की ज्या काँग्रेसमध्ये वीस कोटी शेतकऱ्यांपैकी वीसही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही अशा काँग्रेसला आम्ही राष्ट्रीय म्हणावं भन, का या प्रकारची भूमिका हे कृष्णाजी भालेकरांनी त्या संदर्भामध्ये मांडलेली आहे पुण्या काँग्रेस अधिवेशनामध्ये मांडलेले आहे असं एक दिसत होतं हा एक महत्वपूर्ण बिंदू दिनबंधूचा समजून घेणं गरजेचं आहे पुढं बघा कामगार चळवळीचे जनक मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधूचं संपादकत्व केलं त्यांच्या निधनानंतर त्यांचं निधन कधी झालं तर त्यांचं निधन झालं अठराशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान पुण्यामध्ये जेव्हा पुणे मुंबईमध्ये प्लेगची साथ होती तर त्या प्लेगच्या साथीमध्ये दोन सुधारकांचं सा निधन झालेलं आहे एक म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे आणि दुसरं म्हणजे सावित्रीबाई फुले लक्षात घ्या सावित्रीबाई फुले यांचं सा देखील या ठिकाणी प्लेगची साथीमध्ये निधन झालेलं आहे लोकांची सेवा करता करता त्यांना देखील प्लेग जडला आणि अठराशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान त्यांचं देखील प्लेग मुळे निधन झालेलं आहे असं एकंदर दिसत आता नारायण मेघाजी लोखंड यांच्या निधनानंतर चळवळीतूनच आलेले कार्यकर्ते आहेत त्यांनी या दिनबंधूचं संपादकत्व स्वीकारलं आता बिरजेंचं पण लवकरच निधन झालं आणि त्यानंतर मात्र त्यानंतर त्यांची जी पत्नी आहे तनुबाई बिरजे यांनी तो दिनबंधूचा पदभार आपल्या खांद्यावर घेतला आणि अशा प्रकारे तनुबाई बिर्जे जे आहेत तनुबाई बिर्जे हे भारतातल्या पहिल्या महिला संपादक म्हणून या ठिकाणी ओळखल्या गेल्या तर पहिली महिला संपादक आहे जी एका वृत्तपत्र स्वतः चालवती आहे अशी जर कोण आहे तर ती तनुबाई बिर्जे आहे हे लक्षात घ्या तनुबाई बिर्जांवर कंबाईनच्या क्वेश्चन कंबाईनमध्ये मध्ये एकदा क्वेश्चन देखील आलेला होता कंबाईनच्या पेपरमध्ये तनुबाई बिर्जांवर प्रश्न आल्या होत्या की पहिला महिला संपादक तनुबाई बिर्जे पुढे पाहायला भेटल एक महत्वपूर्ण वृत्तपत्र आहे विविध ज्ञान विस्तार हे पण इम्पॉर्टंट आहे तर याचं संपादक राभी गुंजीकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे एक नियतकालिक का आहे सन अठराशे सदुसष्ट ला हे नियतकालिक या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर याचं राभी गुंजीकर हे संपादक राहिलेले आहेत यांच्या मालकीचं हे वृत्तपत्र आपल्याला <laughs> निर्माण झालेलं आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं तर मित्रांनो या पुढचं सेशन हे आपण पाहण्याच्या आधी अनअकॅडमीवर कोणत्या महत्त्वपूर्ण बॅच कोर्स आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहूया लक्षात घ्या अनअकॅडमीवर सध्या खूप महत्त्वपूर्ण बॅचेस सध्या या ठिकाणी लॉन्च झालेल्या आहेत कारण परीक्षा आहे आणि त्यामुळं अनअकॅडमीच्या बॅच कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण थोड्याशा पाहूया बघा ध्येय नावाची एक महत्त्वपूर्ण बॅच आपल्याला या ठिकाणी दिसते ध्येय राज्यसेवा प्रिलियम्स राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीची एक बॅच दहा नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे या बॅच मध्ये हिस्ट्री हा विषय शिकवतोय तर ही बॅच तुम्ही या ठिकाणी इनरॉल करून घ्या सोबतच तुम्हाला या ठिकाणी डिपार्टमेंटल पी एस आय ची एक दुसरी बॅच जी आहे जी तेरा नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे या बॅच मध्ये पण मी हिस्ट्री हा विषय तुमच्या सोबत या ठिकाणी घेऊन येणार आहे त्यामुळे ही पण बॅच तुम्ही या ठिकाणी इनरॉल करून घ्या तर मित्रांनो दोन्ही बॅच मध्ये मी आहे त्यामुळं या बॅचला इनवॉल्ड करण ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नसेल त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन या ठिकाणी करून घ्या इथं जर आपण पाहिलं तर रणांगण नावाची एक दुसरी महत्त्वपूर्ण बॅच जी राज्यसेवा परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे राज्यसेवेसाठी इम्पॉर्टंट आहे कधीपासून सतरा नोव्हेंबरपासून ही बॅच सुरू आहे या बॅचमध्ये मी तुम्हाला हिस्ट्री हा विषय शिकवणार आहे तर अशा प्रकारे या तीनही बॅच ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि अनअकॅडमी तुम्ही त्यासाठी या ठिकाणी ऍडमिशन करा जर ऑलरेडी असताल तर तुम्ही या ठिकाणी त्या प्रकारच्या बॅचला करून घ्या लक्षात घ्या इथं अनअकॅडमीचं एक वैशिष्ट्य आहे एकदा का तुम्ही सबस्क्रिप्शन जर घेतलं तर सर्व परीक्षांची तयारी तुम्हाला करता येते ज्यामध्ये राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ आणि डिपार्टमेंटल पी एस आय या सर्वांची या ठिकाणी ही सर्व परीक्षा तुम्हाला या ठिकाणी देता येतात तर मित्रांनो परत एकदा सूचना करतो की अनअकॅडमीवर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशन घेत असताना आपल्याला जी लिंक दिलेली आहे यूट्यूबची तर त्या लिंकवरनं तुम्ही या ठिकाणी जावा त्या लिंकवर तुम्हाला संतोष सी लाईव्ह हा फुल कोड या ठिकाणी यूज करा जेणेकरून दहा टक्के डिस्काउंट तुम्हाला या संपूर्ण ॲडमिशन फीजमध्ये या ठिकाणी मिळेल ने तर नेक्स्ट आपलं जे वृत्तपत्र आहे त्यावर आपण पाहूया बघा करमणूक नावाचं वृत्तपत्र हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा या प्रकारचे वृत्तपत्र हे जनरली कुठे सापडणार नाही तर ते मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून घेऊन आलेलं आहे तर करमणूक नावाचं एक वृत्तपत्र अठराशे नव्वदला पुण्याहुल हे वृत्तपत्र प्रसिद्ध होत होतं पुण्यावरनं अठराशे नव्वदला हे वृत्तपत्र प्रसिद्ध होत होतं लोकमान्य टिळकांचे जे अनुयायी आहेत हरिलारायल आपटे नाव नीट लक्षात असू द्या हरिनारायण आपटे टिळकांचे कार्यकर्ते आहेत अनुयायी आहेत हरिनारायण आपटे हे हे नियतकालिक यांनी या ठिकाणी प्रकाशित केलं पुण्यात आलेल्या दुष्काळवर करमणूक या ठिकाणी लिखाण केलं गेलं ज्यामध्ये त्यांनी करमणूक मध्ये हा लेख लिहिला काळ तर मोठा कठीण आलेला आहे काळ तर मोठा कठीण आलेला आहे सोबतच मधली स्थिती पण लक्षात कोण घेतो यांसारखे अग्रलेख करमणूक या ठिकाणी या हरिनारायण आपटे यांनी या ठिकाणी या प्रकाशित केलेले आहेत तर हे खूप इम्पॉर्टंट आहे करमणूक हरिनारायण आपटे यांचं आहे तर हे एक टिळकांचे अनुयायी राहिलेले आहेत अठराशे अठराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान पुण्यामध्ये जो एक दुष्काळ आला आणि त्या दुष्काळानंतर लगेचच प्लेगची साथ जी आली तर त्यावर हरिनारायण आपटेंनी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की काळ तर मोठा कठीण आलेला आहे मधली स्थिती पण लक्षात कोण घेतो मी यांसारखे अग्रलेख या ठिकाणी त्यांची राहिलेले आहेत याच नंतर एक दुसरं महत्वपूर्ण वृत्तपत्र आपल्याला पाहायला भेटतं ज्याचं नाव आहे मनोरंजन मनोरंजन वृत्तपत्र हे या ठिकाणी काशीनाथ रघुनाथ मित्र यांचं आहे काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी या ठिकाणी हे वृत्तपत्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर ते इम्पॉर्टंट नाव आपल्याला माहिती पाहिजे काशीनाथ रघुनाथ मित्र मनोरंजन आहे आणि करमणूक आहे हरिनारायण आपटे आता बघा मनोरंजन मनोरंजन हे एक मासिक होतं जे अठराशे पंच्याण्णव पासून सुरू झालं अठरा एकोणीसशे नऊ या वृत्तपत्रानं दिवाळी अंक या ठिकाणी काढले तर दिवाळी अंक काढण्याची परंपरा ही मनोरंजननी आणलेली आहे आए। मोस्ट आय एम पी मोस्ट आय एम पी कोणत्या वृत्तपत्रानं दिवाळी अंक सुरू करण्याची भूमिका घेतली तर ती मनोरंजननं या ठिकाणी घेतली आणि त्याचबरोबर व्यक्तीवर अंक देखील प्रकाशित केला म्हणजे एखाद्या व्यक्तीवर अंक त्यांनी काढले जसं की एकोणीसशे सोळाला आगरकरांवर विशेष अंक काढला एकोणीसशे अठराला ला कर्व्यांवर विशेष अंक काढला आणि हरिनारायण आपटे जे आपण आता नाव घेतलं मी ते ला तर ते हरिभाऊ आपट्यांचा विशेषांक एकोणीसशे एकोणीसला हा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे तर खूप इम्पॉर्टंट आहे हे वृत्तपत्र मनोरंजन जे काशीनाथ रघुनाथ मित्रांनी केलेलं आहे दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याचा मान या वृत्तपत्राला जातो आणि सोबतच या वृत्तपत्राच्या माध्यमातून विशेष अंक काढले गेले आगरकरांवर कर्व्यांवर आणि आपट्यांवर इम्पॉर्टंट आहे चित्रमय जगत खूप इम्पॉर्टंट आहे चित्रमा चित्रम आता बघा इथे पण हे पण काय बरं तर या संदर्भात पाहूया एकोणीसशे दहाला ला हे एक मासिक आहे कोणी प्रसिद्ध केलं तर वासुकाका जोशी वासुकाका जोशी जर आपण पाहिले तर क्रांतिकारी चळवळीशी संबंधित नाव आहे बघा वासुकाका जोशी तर हे जे नाव आहे क्रांतिकारी चळवळीतलं तर त्यांनी या ठिकाणी वासुकाका जोशी यांनी हे वृत्तपत्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे वासुकाका जोशी कोणतं चित्रबाई जगत आता बघा याच उद्देश काय होतं वाचकांचा वाचकांचा बहुश्रुतपणा वाढवणं म्हणजे विविध अंगाची माहिती वाचकांना मिळावी आणि वाचकांनी विविध प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी ऐकाव्यात या प्रकारची बहुश्रुतपणा वाढवणं हा याचा उद्देश राहिला चित्रमय जगतचा शिवराम पंत परांजपे यांचं काळ वृत्तपत्र होतं तर ते काळकर्ते या नावानं पण प्रसिद्ध होते तर शिवराम पंत परांजपे सोबतच दादासाहेब खापर्डे विका राजवडे जे इतिहासाचार्य या नावानं ओळखलं जातात ज्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केलेली आहे ज्यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास नावाचा एक अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिलेला आहे या ग्रंथाची प्रास्ताविक जे आहे ते तुम्हाला माहिती असेल तर एस ए डांगे जे आहे श्रीपाद अमृत डांगे यांनी या ठिकाणी आहे तर विकार राजवडे खूप इम्पॉर्टंट नाव यांच्यावर भविष्यात प्रश्न येतील सोबतच नची केळकर जे आहेत काकासाहेब केळकर दत्तोपंत पोतदार दत्तोपंत पोतदार वाम पोतदार आणि सी के दामले यांसारख्या दिग्गजांनी या नियतकालिकात लिखाण केलं चित्रमय जगत यस अजूनपर्यंत आयोगाने प्रश्न यावर विचारला नाही तर वासुकाका जोशींचं हे वृत्तपत्र यानंतरचं वृत्तपत्र आहे दिनमित्र खूप इम्पॉर्टंट वृत्तपत्र मी तुम्हा विद्यार्थ्यांसमोर घेऊन घेऊन आलेलो आता बघा दिनमित्र काय तर दिनमित्राची का मूळ संकल्पना कृष्णराव भालेकरांची राहिलेली आहे अठराशे चौऱ्याऐंशी रोजी कृष्णराव भालेकरांच्या द्वारे एक संघटन स्थापन करण्यात आलं ज्याचं नाव होतं दिनबंधू सार्वजनिक सभा आता हे काय नेमकं का प्रकरण आहे ते थोडंसं आपण इथं समजून घेऊया आता बघा त्या काळखंडामध्ये जर आपण पाहिलं तर त्या काळखंडामध्ये एक महत्वपूर्ण संघटन निर्माण झालेलं होतं ज्या एक राजकीय संघटन होतं ज्या नाव होतं पुणे सार्वजनिक सभा पुणे सार्वजनिक सभा नावाचं एक महत्वपूर्ण संघटन हे गवा जोशी रानडे एस एस चिपळूणकर यांच्या माध्यमातून सन अठराशे सत्तरच्या दरम्यान हे पुणे सार्वजनिक सभा या ठिकाणी स्थापन झालेलं होतं तर पुणे सार्वजनिक सभेप्रमाणे एक संघटन सत्यशेल चळवळीच्या अंतर्गतही असावं असा विचार भालेकरांना आला आणि त्यामुळं भालेकरांनी दिनबंधू सार्वजनिक सभा ही स्थापन केलेली आहे भालेकरांनी दिनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केलेली आहे पुन्हा सार्वजनिक सभेच्या धर्तीवर किंवा त्याप्रमाणे एक संघटन असावं म्हणून पुन्हा दीनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केली आणि त्यासाठीचं मुखपत्र दिनमित्र बनलेलं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे दीनमधू स्वराज्य सभेची स्थापना कोणी केली तर भालेकरांची आणि त्याचं मुखपत्र दिनमित्र आहे पण हे वृत्तपत्र स्वतः भालेकरांनी न काढता भालेकरांचे जे भाचे आहेत गणपतराव पाटील तर त्या गणपतराव पाटलांनी हे वृत्तपत्र या ठिकाणी याचं संपादकत्व स्वीकारलेलं आहे तर गणपतराव पाटलांनी हे वृत्तपत्र या ठिकाणी सुरू केलं दिनमित्र मात्र लहान वयातच म्हणजे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षीच अठराशे ब्याण्णवला गणपतराव पाटलांचं या ठिकाण निधन होतं आणि मग गणपतराव पाटील तर तसे पाहिले तर बघा त्यांचे भाचे जरी असले तरी ते निपुत्रिक होते मग त्यांना संतान नव्हते मूळ बाळ नव्हती मग आता हे जे कृष्णाराव भालेकर जे होते त्यांनी त्यांची जी विधवा पत्नी होती कोणाची गणपतराव पाटलांची जी, जी काही विधवा पत्नी होती तर त्या विधवा पत्नीस स्वतःचा मुलगा दत्तक म्हणून या ठिकाणी दिला त्यांनी कृष्णराव भालेकरांनी गणपतराव पाटलांच्या निधनानंतर स्वतःचा मुलगा हा या ठिकाणी गणपतराव पाटलाच्या विधवा पत्नीसाठी आणि दत्तक म्हणून दिला आणि त्यांचंच नाव आहे मुकुंदराव पाटील तेच म्हणजे मुकुंदराव पाटील आणि नंतर मग मोठे झाल्यानंतर मुकुंदराव पाटील हे दिनमित्र हे वृत्तपत्राला पुन्हा जिवंत करतात आणि या वृत्तपत्राचं संपादकत्व ते या ठिकाणी स्वीकारतायत असं दिसून येतं मग पहा मुकुंदराव पाटील जर आपण पाहिलं तर मुकुंदराव पाटील विशेष करून हे नाव आपल्याला पाहायला पाहिजे की शाहू शाहूराजांच्या शाहू राजांचा पण आशीर्वाद यांना राहिलेला होता मुकुंदराव पाटील यांनी एकोणीसशे दहाला एकोणीसशे दहाला ला अहमदनगर जिल्ह्यातील सोमठाणे हे इम्पॉर्टंट आहे अहमदनगर जिल्ह्यातील सोमठाणे या खेड्यातून पुन्हा एकदा हे वृत्तपत्र प्रकाशित केलं बिकट आर्थिक परिस्थितीमुळे बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हे वृत्तपत्र नंतर बंद पडतं की काय अशी परिस्थिती असताना बाबुराव यादव जे होते बाबूराव यादव तर या बाबूराव यादवांनी शाहू महाराजांकडनं आर्थिक सहाय्य या वृत्तपत्राला मिळवून दिलं आणि मग परत एकदा हे वृत्तपत्र जिवंत ठेवलं आणि मग नंतर सोम सोमवटाने नंतर मग तरवडी येथून हे वृत्तपत्र परत एकदा प्रकाशित झालं तर तरवडीमधनं पण हे वृत्तपत्र प्रकाशित झालं तर अस्सल ग्रामीण भागात हे वृत्तपत्र या ठिकाणी आहे तर ग्रामीण भागातल्या भागा जनतेला सत्यशोधक प्रवाहामध्ये आणण्याचं काम या दिनमित्र या वृत्तपत्रानं केलेलं आहे तर खूप इम्पॉर्टंट वृत्तपत्र हे आपल्याला पाहायला मिळतं मुकुंदराव पाटील जर आपण पाहिलं तर शाहू राजांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे जसं मी म्हणतो आर्थिक मदत देखील त्यांना या ठिकाणी केलेली आहे तर या मुकुंदराव पाटलांनीच एक महत्वपूर्ण वृत्त एक लिखाण केलेलं आहे त्याचं नाव या ठिकाणी आहे कुलकर्णी निळामृत कुलकर्णी लिळामृत नावाचा लिळामृत लिळामृत नावाचा एक महत्वपूर्ण ग्रंथ देखील हे मुकुंदराव पाटलांनी लिहिलेलं आहे तर हे नाव लक्षात असू द्या आणि या वृत्तपत्र या ग्रंथाचं प्रस्तावना ही भास्करराव जाधवांनी केलेली आहे जा भास्करराव जाधव जे आहे तर त्या भास्करराव जाधवांनी या ग्रंथाची प्रस्तावना केलेली आहे तर मुकुंदराव पाटलांचं या ठिकाणचं कुलकर्णी निळामृत हा महत्वपूर्ण ग्रंथ हा या ठिकाणी पाहिला जातो ज्यामध्ये गावातला एक कुलकर्णी ब्राह्मण कुलकर्णी हा अ, ग्रा गावातल्या पाटलाच्या आडाणीपणाचा फायदा घेऊन त्याला कसा फसवतो या याबाबतचं चित्रण कुलकर्णी निळामृत या ग्रंथामध्ये या ठिकाणी केलेलं आहे जे मुकुंदराव पाटलांनी शाहू राजांच्या सांगण्यावर या ठिकाणी हा एक महत्वपूर्ण ग्रंथ केलेला आहे हा ग्रंथ जेव्हा शाहू राजांच्या ताब्यात आला तेव्हा मग शाहू राजांनी कुलकर्ण्यांना दिलेली वतनं जे आहे ही वतन रद्द केलेली आहे आणि पाटलांना गावाचा का गावगाडा जोसा चालतो त्याचं शिक्षण देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पाटलांच्या प्रशिक्षणासाठी शाळा देखील आपल्या संस्थानामध्ये शाहू राजांनी काढलेल्या आहेत तर एक ब्राह्मणचं चळवळ ब्राह्मण आणि ब्राह्मणाचा चळवळ यातला एक मोठा संघर्ष आपल्याला यामध्ये पाहायला भेटतो तर मुकुंदराव पाटील दिनमित्र इम्पॉर्टंट आहे ते पहा तर मित्रांनो एकदा आपण अनअकॅडमीचे प्राईस रेट काय आहे ते एकदा या ठिकाणी चेक करूया जेणेकरून तुम्हा विद्यार्थ्यांना अनअकॅडमीवर ऍडमिशन घेत असताना खूप जास्त सोपं जाईल काय नेमकं का आहे शुल्क पहा आता बघा खूप कमी या ठिकाणी शुल्क अनअकॅडमी इथे ठेवलेले आहेत तर कोणते शुल्क आहे तर पहा एक महिन्यांसाठी ऍडमिशन करायचं असेल तर सतराशे दहा रुपये पे करावे लागतील तीन महिन्यांसाठी तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सहा महिन्यांसाठी तुम्हाला सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये बारा महिन्यांसाठी तुम्हाला नऊ हजार चारशे पाच रुपये आणि चोवीस महिन्यांसाठी तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये एवढे शुल्क या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पे करावं लागतं खूप कमी शुल्क आहे बघा जे विद्यार्थी नव्यानं तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी बारा महिन्यांचा म्हणजेच एक वर्षाचा कोर्स या ठिकाणी करा किंवा दोन वर्षाचा कोर्स या ठिकाणी तुम्ही टार्गेट ठेवा कारण एमपीएससीची तयारी करताना एक किंवा दोन वर्ष हे लागणार म्हणजे लागणारच येस जे विद्यार्थी Uh, आत्ता दोन जानेवारीचा पेपरला देणार आहे त्यांनी मग हे छोटे छोटे सबस्क्रायबर uh, घेतले तरी चालेल परंतु अनअकॅडमी दीर्घकाळ राहणं खूप गरजेचं आहे कारण दीर्घकाळामध्ये खूप सारा बॅचेस अनअकॅडमीच्या एज्युकेटरच्या तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होऊन जातील तर मित्रांनो या प्रकारे आपण या ठिकाणी पाहायचं uh, परत एक सूचना या ठिकाणी करतो uh, लक्षात घ्या अनअकॅडमीवर जेव्हा तुम्ही ॲडमिशन या ठिकाणी घेताल तेव्हा मात्र तुम्हाला या प्रकारचा रेफरल कोड या ठिकाणी यूज करायचा आहे जो रेफरल कोड आहे अनअकॅडमीच्या ॲपवरनं जर का तुम्ही ॲडमिशन करत असाल ऍपवरनं म्हणतोय मी तर अनअकॅडमीचं ॲप हे प्लेस्टोरवरनं डाउनलोड करून तुम्हाला जर या ठिकाणी ॲडमिशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला संतोष चव्हाण हा हे माझं नाव जे आहे तो पूर्ण रेफरल कोड या ठिकाणी यूज करायचा संतोष चव्हाण या हे हा रेफरल कोड यूज करायचा आहे कशावरनं अनअकॅडमीच्या ॲपवरनं आणि जर का तुम्ही यूट्यूबच्या लिंकवरनं जर ॲडमिशन करणार असाल जी आत्ता लिंक तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर मग मात्र तुम्हाला संतोष सी लायू हा रेफरल कोड यूज करायचा आहे तर तुम्ही कसंही ॲडमिशन केलं तरी तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळणार अनअकॅडमीच्या ॲपवरनं जरी ॲडमिशन केलं केलं तरी दहा टक्के डिस्काउंट आहे आणि तुम्ह यूट्यूबच्या लिंकवरणं आत्ता लगेच ॲडमिशन केलं तरी तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट आहे तर मित्रांनो खूप खूप आभार आहे खूप खूप धन्यवाद आहे तुम्ही सकाळच्या प्रहरी या ठिकाणी आला लेक्चर पूर्णपणे ऐकलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त कर करतो कर आणि इथं थांबतो परत अप...